उत्तर मध्य मुंबई हा खरं तर काँग्रेसचा बालेकिल्ला. काँग्रेसचे प्रिया दत्त इथून हॅट्रिक करणार का याबाबत उत्सुकता आहे, तर भाजपकडून पूनम महाजन आणि सपाचे फरहान आझमीही रिंगणामध्ये आहेत. आणि या मतदारसंघाचा आढावा घेतला आमचं प्रतिनिधी अमित जोशी यांनी. महिला सक्षमीकरणाचे दावे जरी सर्वच राजकीय पक्ष करत असले तरी प्रत्यक्षात फार कमी महिला उमेदवार राजकीय पक्षांनी या राज्यात दिलेले आहेत. आणि म्हणूनच या उत्तर मध्यमधील लढत ही सर्वात रंगतदार ठरणार आहे, कारण काँग्रेसतर्फे प्रिया दत्त किंवा काँग्रेस आघाडीतर्फे प्रिया दत्त तर भाजपतर्फे किंवा महायुतीतर्फे पूनम महाजन यांच्यामध्ये थेट प्रत्यक्ष लढत या मतदारसंघात पाहायला मिळत आहे. मनसेनं या ठिकाणी उमेदवार दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे चित्र काहीसं सोपं असल्याचं पूनम महाजन यांच्यापुढे दिसत आहे. आणि त्याचबरोबर फरहान आझमी हे समाजवादी पार्टीतर्फे या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत, त्याच्यामुळे प्रिया दत्त यांना ही निवडणूक काहीशी जड जाईल असं चित्र दिसत आहे. मात्र असं असलं तरी प्रिया दत्त यांनी गल्लोगल्ली प्रचार करत एकच प्रचाराचा धूमधडाका या मतदारसंघामध्ये उडवून दिलेला आहे. तर विविध रॅली आणि विविध सभांच्या माध्यमातून पूनम महाजन यांनी सुद्धा जोरदार प्रचार या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामुळे सुनील दत्त यांचा मतदारसंघ किंवा काँग्रेसचा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख असलेल्या या उत्तर मध्यमध्ये नक्की कोण बाजी मारतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि नक्की नागरिक किंवा या ठिकाणचे मतदार नक्की कोणाच्या बाजूने उभे राहतात हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आंग्रेस, अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.